बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता पाहूया सविस्तर बातम्या राज्याच्या राजकारणात आज आणखी एक ट्विस्ट निर्माण झालाय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील फुटीर गटानं खासदार शरद पवार यांची अनपेक्षितपणे भेट घेतली पक्षात झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करत पक्ष एकसंघ ठेवण्यासाठी मार्गदर्शन करावं असं साकडं नऊ मंत्र्यांनी खासदार पवार यांना घातलं मात्र खासदार पवार यांनी यावर कोणताही प्रतिसाद न देता मौन बाळगणं पसंत केलं नामदार अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक मोठा गट पंधरा दिवसापूर्वी फुटून शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाला याबद्दल नामदार अजित पवार यांच्यासह नऊ जणांना मंत्रीपदही देण्यात आली या मंत्र्यांचं शुक्रवारी खाते वाटप झालं सर्व काही अलबेल आहे असं वाटत असताना आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळं ट्विस्ट निर्माण झालं नामदार अजित पवार यांच्यासह नऊ मंत्र्यांनी आज अचानकपणे खासदार शरद पवार यांची भेट घेतली नामदार अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर सर्व नऊ मंत्री आणि प्रमुख नेत्यांची बैठक सोमवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनावर चर्चा करण्यासाठी सुरू होती ही बैठक संपल्यावर खासदार पवार हे यशवंतराव चव्हाण केंद्रात असल्याची माहिती या सर्वांना मिळाली त्यामुळे सर्वजण यशवंतराव चव्हाण केंद्रात नामदार अजित पवार यांच्यासह दाखल झाले यावेळी त्या ठिकाणी खासदार प्रफुल्ल पटेल सुप्रिया सुळे होते सर्व मंत्र्यांनी खासदार शरद पवार यांना चरण स्पर्श करत आशीर्वाद मागितले तसंच पक्षात झालेल्या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त करत पक्ष एकसंघ ठेवण्याविषयी मार्गदर्शन करावं असं साकडं खासदार पवार यांना घातलं सुमारे अर्धा तास हे सर्व मंत्री यशवंतराव चव्हाण केंद्रात होते या मंत्र्यांच्या भूमिकेला खासदार पवार यांनी कोणताही प्रतिसाद न देता मौन बाळगणं पसंत केलं अशी माहिती खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली आम्ही सगळ्यांनी साहेबांना विनंती पण केली की आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये त्यांच्यासाठी आदर तो आहेतच पण पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ असा राहू शकतो त्याच्यासाठी पण त्यांनी योग्य विचार करावा आणि येणाऱ्या दिवसामध्ये मार्गदर्शन सुद्धा ते करावं अशी आम्ही सगळ्यांनी विनंती केली आहे आदरणीय पवार साहेबांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही शांतपणे आमच्या सगळ्यांच्या जे मत होता जे आम्ही सोमवारपासून पावसाळी अधिवेशनावर विरोधी पक्षनेत्यांची बैठक अंबादास दानवे यांच्या दालनात सुरू होती याचवेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्याला तातडीनं फोन करून यशवंतराव चव्हाण केंद्रात बोलावून घेतलं त्या ठिकाणी हा सर्व प्रकार निदर्शनास आला असंही आमदार जयंत पाटील यांनी सांगितलं एकूणच या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे पहाटेचा शपथविधी ही आपली गुगली होती अशी कबुली खासदार शरद पवार यांनी यापूर्वीच दिली आहे त्यामुळे आताही त्यांची दुसरी गुगली तर नसेल ना अशी शंका सर्वत्र उपस्थित केली जाते